तुझ्या वाटते की एकंदरीतच ओबीसी म्हणून मराठा आरक्षण निराजाने विरोध केलेला आहे, जी सरांनी पाटील यांची मागणी आहे. दुसरीकडे संजय राऊत सुद्धा सांगतायत की धनगर आरक्षणाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये फडणवीसांनी आरक्षण देण्याची मागणी केलेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मराठी क्रांती मोर्चामध्ये दिसून आले होते. आता लाखो मराठी रस्त्यावर उतरलेत, मात्र तुम्ही आरक्षण देण्याऐवजी कुठेतरी महाराष्ट्र जाळ्या निघाला. सर्वात प्रथम मी एवढं स्पष्ट करतो की मराठा आरक्षण देण्यासाठी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आमचं सरकार आरक्षण देऊ शकतं, सक्षम आहे. आणि हीच भूमिका आदरणीय देवेंद्रजींनी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सरळ स्पष्ट केलेली आहे. म्हणून जरंगे पाटलांची काय भूमिका असेल तर त्यांची आम्ही समजूत काढू. कदाचित त्यांना जास्त अभ्यास करून देण्याची गरज आहे, आमचा माणूस आहे, आम्ही त्याला समजू. आणि त्यांना शेवटी आरक्षणच आम्हाला पाहिजे ना, मग ते कसं मिळवून द्यायचं तो आमचा विषय. घटनेच्या 15-4, 16-4 च्या अनुसार जो संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलाय त्या अंतर्गतच राहून मराठा समाजाला मागासलेलापणा दाखवून आपण आरक्षण देऊ शकतो कोणाच्याही दुसऱ्या आरक्षणाला हात न लावता. आणि संजय राजाराम राऊतनी तर मराठा मोर्चाबद्दल, मराठा समाजाबद्दल तो बोलूत रे, कारण का हा जेव्हा जालन्याला उद्धव ठाकरेंबरोबर गेलेला तेव्हा समाजाने ह्याला बोलायला पण दिलं नाही, तोंड उघडायला दिलं नाही. कारण का त्याच समाजाला महिला आमच्या माता भगिनींना मुका मोर्चा म्हणून ह्यांनी हिणवलेलं. म्हणून तुला संजय राजाराम राऊतला तर बोलण्याचा पण अधिकार नाही. आणि धनगर समाजाबद्दल आरक्षण असेल, सोयी सुविधा असतील याबद्दल असंख्य वेळी आमच्या धनगर समाजाचे जे विविध नेते आहेत त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे, बोललेले आहेत. आमच्या गोपीचंद पडळकरजींचे पण जागर यात्रा सुरू आहे, तिथे आमचे राम शिंदेजी बोलतायत. धनगर समाजाला जो न्याय द्यायचा आहे, समाजाला जे भविष्य घडवायचं आहे ते आमचं हेच महायुतीचं सरकार बनवेल पण आमचा ठाम विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्ये असताना इंडिया पाकिस्तान मॅच वरून एकंदरीत जे वक्तव्य केलं आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या ज्या प्रकारे हा पराभव झाला, मात्र संजय राऊत यांचं म्हणणं आहे की हा एक जुगार आहे. आणि तुम्हाला जर एवढी हिंमत असेल तुम्ही भारतामध्ये बोलून पाकिस्तानला हरवलं, तिकडे चीन मुद्देला आहे, चीनला हरवून दाखवा. संजय राजाराम राऊतला क्रिकेट हे जुगार वाटत असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावे, कारण का क्रिकेटच्या मॅच फिक्सिंगचे आरोप हे त्याच्याच मालकाच्या भाच्यावर झालेले आहेत, म्हणजे वरुण सरदेसाईवर झालेले आहेत. सचिन वझे आणि वरुण सरदेसाई हे बुकिंगकडून पैसे वसूल करायचे असा आरोप ह्याच्या अगोदर झालेला आहे. म्हणूनच आज संजय राजाराम राऊत बोलतो की क्रिकेट जुगार आहे, कारण का सर्वात मोठा जुगाडा हा उद्धव ठाकरेंच्या घरात बसलेला आहे, म्हणून कदाचित त्याला सगळे जुगाडे वाटतायत. काय छगन भुजबळ हे फोन पाडण्याचा प्रयत्न करतात एकंदरीत, कारण छगन भुजबळांचं म्हणणं आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. राऊत म्हणतात की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये फूट पाडण्याचं काम करतात, आग लावण्याचं काम करतात. ज्याच्या घरात जो लोकांच्या घरात फूट पाडण्यामध्ये ज्याची PhD आहे त्यांनी फूट हा शब्द वापरूच नाही. आणि छगन भुजबळ जे असतील, जरागे पाटील असतील, त्यांना काय त्यांना जे काही विश्वास द्यायचा आहे, कुठल्याही ओबीसी समाजाला आरक्षणाला हात न लावता मराठाचं आरक्षण द्यावं अशी भूमिकेचं आमचं सरकार आहे आणि त्या दिशेने पावलं उचलत आहेत. म्हणून जेव्हा उद्या ओबीसी आरक्षणाला हातच लागणार नसेल तर भुजबळ साहेबांच्या वक्तव्यावर आपण भूमिका घेणं गरजेचंच नाही. आणि ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचा त्या वेगवेगळा सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र आता जरागे पाटीलच्या भूमिकेवर ठाम दिसत आहे की ओबीसी मधूनच आम्हाला पूर्वी मराठा राडे समितीच्या अनुसार घटनेच्या 15-4 आणि 16-4 प्रमाणे मराठा समाजामध्ये असलेला जो मागासलेलापणा आहे, अशा काही आमच्या इथे जाती आहेत म्हणजे पोट जाती आहे जे दिवसाचा उजेडच बघत नाही, या सगळ्या गोष्टी राडे समितीच्या अहवालामध्ये सिद्ध झालेल्या, त्यांनी पुरावे दिलेले आणि त्या अनुसार मराठा आरक्षण दिलं गेलेलं. आणि पुढे तीच रीख गायकवाड
गायकवाड समितीने हे केली पुढे केली आणि त्या अनुसारच देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलेलं आणि ते टिकून दाखवलं। म्हणून एकदा आम्ही जरंगे पाटलांना आम्ही राणे साहेबांबरोबर बसू आणि मग काय जे धडे द्यायचे ते व्यवस्थित पद्धतीने त्यांना शिकू। मग मला विश्वास आहे जरांगे पाटील परत कुठलं कोण ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता स्वतः आरक्षण आपण कसे मिळवून देऊ शकतो हे त्यांना समजेल आणि त्यानुसार ते बोलतील। बोले मनोज पाटील याचा आरक्षण देखिए मनोज जरांगे पाटील जी के पास पूरी मालूमात नहीं है ऐसा मेरा मानना है। वो हमारा ही आदमी है, हमारा समाज का आदमी है, समाज के लिए लड़ रहा है, इसलिए उसको उसके साथ उनके साथ बैठ के उनको जो इन्फॉर्मेशन देनी है, उनको जो समझाना है, उनके माध्यम से जो समाज के समाज को जो ताकत देनी है वो हम सारे जन देंगे। आखिर में वो किसी भी दूसरे का रिजर्वेशन को हाथ नहीं लगाते हुए, उदाहरण ओबीसी के रिजर्वेशन को हाथ न छेड़ते हुए मराठा समाज को आरक्षण देना ये हमारी भूमिका है। इसके पहले राणे समिति के माध्यम से, गायकवाड समिति के माध्यम से हमने देखे दिखाया है, इसलिए उसी तरीके का स्टडी हमारा चल रहा है। इसलिए ये जो कुछ भी गलत अफवाह फैला रहे कि हम ओबीसी समाज इससे देंगे, ऐसा कुछ नहीं है। मराठा समाज को खुद का आरक्षण मिलेगा, किसी और के आरक्षण को हाथ नहीं लगा। आदित्य ठाकरे ने अपने पीसी के दौरान करंट गवर्नमेंट का एलिगेशन लगाया मेट्रो कारशेड को लेकर, अगर सही टाइम पर होता तो 10,000 करोड़ बच सकते थे। आज वो आदित्य ठाकरे को मेट्रो की चिंता नहीं है, मगर जिस मेट्रो स्पीड से उनके घर में पैसा आता था वो मेट्रो रुक गई है, वो वसूली रुक गई है और उसका उनको चिंता ज्यादा है। आज जो जो मेट्रो कारशेड आरे में हो या तो मेट्रो 6 कांजूर मार्ग में हो वो बहुत सिस्टमेटिकली हमारे देवेंद्र जी के प्लानिंग के हिसाब से चल रही है। इसलिए अपना आदित्य ठाकरे को कहूंगा बच्चों की मेट्रो से तुम खेलते रहो, बड़ा मेट्रो में जाने की अभी तक तुम्हारी उम्र नहीं है। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।